नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे AFMC पुणे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते। तर यामध्ये सुद्धा नीटचा मेजर रोल आहे। नीट परीक्षा म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट जी आहे त्या टेस्टचा मेजर रोल आहे। त्याच्या गुणांच्या आधारेच या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं। तर AFMC ही जी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजची संकल्पना आहे ते 1948 साली पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन म्हणजे MD MS याचे शिक्षण देणारी एक संस्था म्हणून स्थापन झाली होती। परंतु MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना सैन्यातील नोकरीसाठी संधी मिळावी किंवा देशसेवा घडावी या हेतूने या संस्थेची स्थापना झालेली होती। 1962 साली नंतर हीच AFMC संस्था MBBS शिक्षणसुद्धा देणारी संस्था सुरू झाली आणि त्यावेळेसपासून MBBS ॲडमिशन्स या ठिकाणी चालू झालं। AFMC माध्यमातून MBBS त्याचबरोबर BSc नर्सिंग हे दोन प्रकारचं शिक्षण या पुणे या ठिकाणी त्या कॅम्पसमध्ये घेतलं जातं। AFMC हे नाशिक विद्यापीठाशी संलग्न असणारी संस्था आहे। म्हणजे AFMC जर आपण ॲडमिशन घेतलं तर ते आपल्या MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक या ठिकाणी हेच संलग्न आहे। म्हणजे तुम्हाला जी एक्झामचे पेपर वगैरे येणार आहेत किंवा परीक्षा संपल्यानंतर जी डिग्री मिळणार आहे ते MBBS डिग्री आपल्याला AFMC कम्प्लीट झाल्यानंतर हे आपलं नाशिक युनिव्हर्सिटीज देणार आहेत। तर हे यामध्ये जे ॲडमिशन आहे ते NTAद्वारे घेण्यात येणाऱ्या नीटच्या एक्झामच्या द्वारेच घेतली जाते। त्याबरोबर सुद्धा त्यांची स्वतःची सेपरेट एक स्क्रीनिंग मुलाखत टेस्ट असते ती पण घेतली जाते आणि त्याद्वारे या ठिकाणी ॲडमिशन घेतलं जातं। तर AFMC टोटल 150 सीट्स आहेत। त्याच्यामधले 10% सीट्स म्हणजे 15 सीट्स हे SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी रिझर्व असतात। त्यानंतर NRI कोटासाठी 5 सीट्स या ठिकाणी म्हणजे 5 सीट्स हे रिझर्व असतात। त्यासाठी इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया काय आहे म्हणजे पात्रता कोणत्या विद्यार्थ्यांची आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगतो। तर AFMC आपल्याला ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषय घेऊन तो विद्यार्थी एकाच वेळेस तो पास झालेला असला पाहिजे। त्याला 2 मार्कशीट असून चालणार नाही। दुसरी गोष्ट, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयांची मिळून बेरीज 300 पैकी 180 असली पाहिजे आणि त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयामध्ये कमीत कमी 50 मार्क असले पाहिजे ही या ठिकाणी अट आहे। त्यामध्ये वयाची पण एक अट मांडलेली आहे, ते म्हणजे 31 डिसेंबर 2021 या दिवशी वयवर्ष 17 ह्याच्यापेक्षा कमी असून चालत नाही, त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि 31 डिसेंबर 2021 या दिवशी त्याचं वय 24 वर्षापेक्षा जास्त असलं नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे। म्हणजे 31 डिसेंबर 2021 या दिवशी 17 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत असणाऱ्या सर्व मुलांना या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकतं। ही प्रक्रिया जी आहे ती सेंट्रल काउन्सिलिंग थ्रू चालते। www.mcc.nic.in या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनं आपण अर्ज करू शकता आणि त्या अर्ज करून आपण दरम्यान त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये जाऊ शकता। या ठिकाणी 150 सीट्स आहेत, 150 सीट्स आहेत आणि या 150 दरम्यान पहिल्यांदा आपल्यामधून सिलेक्ट करून 1600 विद्यार्थ्यांना ते मुलाखतीसाठी किंवा स्क्रीनिंग टेस्टला बोलवतात। त्यामध्ये 1150 हे मुलांना बोलवतात आणि 450 हे मुलींना बोलवतात। हे सिलेक्शन करून त्यांची स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवलं जातं आणि या स्क्रीनिंग टेस्टमध्ये मुलाखत घेतली जाते आणि ह्या मुलाखतीमध्ये 80% मार्क दिले जातात। म्हणजे उदाहरणार्थ 720 जे आपले नीटचे आहेत ते आणि त्यानंतर त्याचबरोबर 80% मुलाखतीचे असे मिळून 800 गुण कॅल्क्युलेट केले जातात आणि ह्या मार्क्सवरती 1/4 डिवाईड करून 200 एक
यादी बनवली जाते आणि ह्या मेरिट लिस्टनुसार आपण या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो। तर AFMC मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दोन वेगवेगळ्या म्हणजे मेरिट लिस्ट बनवल्या जातात, एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी। तर ह्या मुलींच्यासाठी वेगळी आणि मुलांसाठी वेगळी अशी असते, कॉमन असत नाही। तर या ठिकाणी जी फीज आहे ते आपल्याला 80,000 एवढी फीज आहे। तर ह्या 80,000 यामध्ये आपल्याला हॉस्टेलची सुविधा मिळते, याच्याबरोबर मेसची सुविधा मिळते, आपल्या इतर सर्व कपडे इस्त्री, कपडे धुलाई, त्याचबरोबर कटिंग किंवा या सर्व, त्याचबरोबर वर्ल्ड क्लासच्या सुविधा आणि टॉपचे सर्व पेशंटचा जो ॲक्सेस आहे तो महाराष्ट्रात किंवा भारत देशातल्या टॉपचा ॲक्सेस असणारा हा आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर किंवा आर्मीच्या संदर्भात असल्यामुळे या ठिकाणी जे पेशंट्स असतात त्याचा फ्लो पण एकदम भरपूर असतो। या ठिकाणी AFMC मध्ये एक ॲडमिशन घेऊन जो झालेला MBBS झालेला विद्यार्थी किंवा MD MS झालेला विद्यार्थ्यांचं कंसामध्ये आपण जर AFMC लिहिलं तर एक स्टेटस पॉईंट आहे, कारण त्या ठिकाणी क्वालिटी शिक्षण दिलं जातं आणि टॉपचं एज्युकेशन आहे, हे 100% आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा AFMC मध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये आपल्याला देशसेवेसाठी पण उपयोग होऊ शकतो। त्याचबरोबर AFMC मधल्या विद्यार्थ्यांना सगळीकडेच जास्त स्कोप राहतो, त्यांना फीमध्ये सवलत असते। पहिलीच गोष्ट, पैशामध्ये खूप सारी बचत होते। दुसरी गोष्ट, PG मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप सारा उपयोग होऊ शकतो। ज्या माणसांना AFMC मध्ये ॲडमिशन घेतं त्यांना PG मध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी सोपं जाऊ शकतं, त्यांना म्हणजे अगदी ॲडमिशन घेतल्यापासूनसुद्धा म्हणजे इतर सर्व सुविधा पण फ्रीमध्ये मिळू शकतात। आणि त्यानंतर एकदा 80,000 भरले तर पुढे 5 वर्ष पण पैसे भरण्याची काही आवश्यकता लागत नाही। आणि त्यांच्या कटिंगपासून ते की कपडे इस्त्रीपर्यंत आणि कपडे धुण्याचेसुद्धा पैसे मिळू शकतात, प्रवास खर्चसुद्धा या ठिकाणी मिळतो आणि तुम्हाला उत्कृष्ट दर्जाची राहण्याची सुविधा आणि जेवणाची मेसची पण सुविधा अगदी मोफत असते। त्यामुळं AFMC मध्ये ॲडमिशन घेणं हे सर्वात म्हणजे स्टेटस पॉईंट आहे। आपल्याला जर समजा कदाचित 617 मुलांच्या बाबतीमध्ये आणि मुलींच्या बाबतीमध्ये 637 एवढे मार्क असतील तर या सर्व मुलांनी तुम्ही MCG थ्रू ऑल इंडिया कोट्यातून ह्या 100% सीट्स भरल्या जातात। या ठिकाणी 15%, 85% अशा प्रकारचा काही कोटा असत नाही। तर मला असं वाटतं की 100% आपल्याला जर चांगले मार्क्स असतील, अबव 600 असतील, तर या सर्व लोकांनी यावर्षी या AFMC चा विचार करायला हरकत नाही। तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये निश्चित काहीतरी वेगळेपण किंवा कलाटणी द्यायचं असेल तर इतर जनरल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापेक्षा ऑल इंडिया कोटा थ्रू MCC थ्रू आपल्या AFMC मध्ये ॲडमिशन घेतणं म्हणजे एक मोठी शौर्याची गोष्ट आहे असं मला वाटतं आहे। AFMC या संदर्भात आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता आणि तुम्हाला गाईडलाईन आम्ही करू, 100% गाईडलाईन करू। कदाचित त्याच पलीकडे जाऊन काही माझ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना आपल्याला जर असं वाटत असेल की आम्हाला काही मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन्स पाहिजे आहे तर महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये MBBS आणि BMS या संदर्भात काही ॲडमिशनच्या संदर्भात क्वेरीज असतील तर आम्ही त्या 100% आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू। आम्हाला व्हॉट्सअप करा, फक्त ज्यांना गरज आहे, जेन्युइनली गरज आहे अशा लोकांनी आम्हाला फोन करायला आवश्यक असण्याची गरज, आमची काही गरज भासत असेल, मार्गदर्शनाची गरज भासत असेल तर आम्हाला 100% फोन करा। आम्हाला दिलेल्या फोनवरती 100% फोन करा, परंतु फक्त मला मिळेल का वगैरे अशा प्रकारचं काही विचारायचं असेल तर कदाचित भरपूर सारे म्हणजे आवश्यकता नाही, मला फोन करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता। AFMC च्या संदर्भात, मॅनेजमेंट गव्हर्नमेंटच्या संदर्भात, इतर सर्व BDS, MBBS, BMS, BHMS याच्या मॅनेजमेंटच्या आणि गव्हर्नमेंटच्या स्वरूपामध्ये काही पेड सर्व्हिसेसची आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर आम्ही तुमच्यासोबत ऑलवेज वेलकम। कदाचित AFMC चा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।